आताची सर्वात मोठी बातमी प्रबंध वेचा हाती लागत आहे। शिवचरित्रकार यशवंत जी गोसावी यांनी किसान युवा क्रांती संघटनेची घोषणा केल्याची सर्वात मोठी बातमी आताची सर्वात मोठी बातमी प्रबंध वेचा हाती लागत आहे। शेतकऱ्यांच्या निराधार मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत करून ही किसान युवा क्रांती संघटनेची घोषणा करण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी शिवश्री शिवव्याख्याते शिवचरित्रकार यशवंतजी गोसावी यांचा शेतकऱ्यांविषयी व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यांनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची भूमिका मांडली होती त्या पद्धतीने संबंध महाराष्ट्रातून त्यांना आलेला प्रतिसाद, त्यांना मिळालेल्या प्रतिक्रिया व संबंध महाराष्ट्रातून त्यांना लागलेला पाठिंबा, यावेळी या संघटनेची त्यांनी घोषणा केलेली आहे। आताची सर्वात मोठी बातमी प्रबंध वेळ आपण बघत आहात। शिवव्याख्याते शिवश्री शिवचरित्रकार यशवंतजी गोसावी यांनी किसान युवा क्रांती संघटनेची घोषणा केली आहे आणि ही घोषणा त्यांनी शेतकऱ्यांच्या निराधार मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत करून केली आहे। आता आपल्या सोबत थेट यशवंतजी गोसावी जोडले जात आहेत, थेट जाऊयात त्यांच्याकडे। माझ्या शेतकऱ्याच्या मुलांनो भावांनो नमस्कार। आत्ताच काही वेळापूर्वी शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या 50 पेक्षा जास्त गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचं वितरण करून आम्ही किसान युवा क्रांती संघटना या संघटनेची घोषणा केलेली आहे। मला माहिती आहे आपण सगळ्यांचा सहकार्य, आपण सगळ्यांची सोबत आमच्या सोबत नक्कीच असणार आहे। इथून पुढच्या काळामध्ये शेतकरी बांधवांच्या समस्यांकरता, शेतकऱ्यांकरता ही संघटना काम करायला तयार आहे। बीएससी अग्री झालेली मुलं असतील, आयटी झालेली मुलं असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामधली शेतकऱ्यांची मुलं असतील, या सगळ्यांना एकत्र जोडून घेऊन शेतकऱ्यांसाठीचं सर्वात मोठं संघटन उभं करण्याचं काम या किसान युवा क्रांती संघटनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे, गरीब शेतकरी आणि वय वर्ष 55 वर्षाच्या शेतकऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे, यासारखी कित्येक उद्दिष्ट घेऊन शेतकरी चळवळ उभी करण्याकरता या मातीमधला तरुण आता संघटित होणार आहे। कारण भावंडांनो, शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावर सरकारकडून मदत मिळते, पण शेतकरी मेल्यावर मदत करण्यापेक्षा शेतकऱ्यांना जगण्याकरता मदत केली पाहिजे, या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत। आणि आजपासून आम्ही या आमच्या गोरगरीब अनाथ मुलांना, शेतकऱ्याच्या शेतमजुरांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत करून एका वेगळ्या पद्धतीने किसान युवा क्रांती संघटना या संघटनेची घोषणा करतोय। आणि शेतकऱ्याच्या मुलांना भावांना माझी विनंती आहे की भावांनो, राजकीय पुढाऱ्याचे पाय पकडण्यापेक्षा आपल्या शेतकरी बापाचा हात पकडून आपण इथून पुढच्या काळामध्ये सोबत चालूया। धन्यवाद। जय जवान जय किसान। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।